आई मी घर सोडून जाते. नाही, मलाही जायचं नाहीये खरं तर, पण मी पुस्तकाच्या मागे लागली आणि ते श्लोकला नकोय म्हणून मी जाते. श्लोक आम्हाला कळलंय तू का चिडलास ते. अरे पण एवढं टोक गाठायची गरज नाही दादा हो. हे सगळं मलाही आवडत नाहीये, पण पुहूला म्हणे कसली कसली स्वप्न पडतायत आणि त्या स्वप्नांवरती विश्वास ठेवतीये. 100 वेळा शहाणपणे सांगून मी हिला समजवण्याचा प्रयत्न केला की यातनं बाहेर पड, ती ऐकत नाहीये आणि आता काय म्हणतीये स्वप्न खरे होत आहेत. ह्या क्षणाला मला जे बरोबर वाटते ते मी करतोय. कसली स्वप्न आणि काय खरं होते दे उत्तर दे. नाहीये उत्तर दादा मी सांगतो. कुहूला म्हणे स्वप्न पडले की त्या पुस्तकामधलं कोडं सोडवण्याच्या प्रवासामध्ये दशपुत्रींपैकी कुणाचा तरी एकाचा बळी जाणार. दादा अहो, पण या आधी जी मला सगळी स्वप्न पडली आहेत ती खरी झाली आहेत. मला अगदी हेही दिसलं होतं की तुम्ही घराचे पेपर जाळताय. फक्त त्या पेपर ऐवजी मला तुम्ही आपलं घर जाळताना दिसला होता. आई म्हणूनच आहो, तुमचं जेव्हा बोट कापलं होतं ना तेव्हा मी खूप हायपर झाले होते. आई अहो, तुम्ही असं काय करताय? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती ना, आता जीवावर बेतलं असतं म्हणजे. अगं काय होणार आहे, बोट कापलंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही नका येऊ किचन मध्ये, मी सगळं करेन. अगं काय सांगतेस, तुला पडलेली सगळी स्वप्न खरी झाली आहेत? म्हणजे आपल्या घरातल्यांपैकी कुणाचा तरी बळी जाणार आहे असं म्हणायचंय का तुला? हो भाऊजी, मला तसं स्वप्नात दिसलंय अगदी लखपणे, म्हणून मी एवढ्या पोटतिडकीने सांगते तुम्हाला. आणि म्हणूनच मला त्या पुस्तकातलं कोडं लवकरात लवकर सोडवायचंय. दादा तुम्ही तरी समजावून सांगा ना याला. अहो एका पाठोपाठ एक क्लू मिळत आहे, सगळं नीट होत आहे, आता फक्त थोडासा प्रवास शिल्लक आहे दादा. दादा हो, एकदा का आपल्याला तो एकमुखी रुद्राक्ष सापडला की सगळा धोका टळेल, पण तोपर्यंत तरी हो. त्यांच्याशी नाही माझ्याशी बोल. हो मी तुला शेवटचं सांगतोय, नारळ पुस्तक कोडं नाणं ह्या सगळ्या प्रकरणात तू बाहेर पड. याला कृपा करून आत्ताच्या आत्ता पूर्ण विराम दे, नाहीतर ते पुस्तक देवघरात आहे. आपल्याला थोडं समजुतीने घ्यायला पाहिजे, तिला समजावूया आपण, ऐकेल ती. दादा अरे दादा प्लीज माझं ऐका ना दादा. दादा तुम्ही प्लीज माझं ऐकून तरी घ्या ना दादा. हेच ते पुस्तक. दादा मी तुमच्या समोर हात जोडतो, हे बघा माझी विनंती, तुम्हाला कुहूच्या विचित्र वागण्याला खत पाणी मिळेल असं काहीही प्लीज करू नका. प्लीज हे पुस्तक खूप मोठं आहे श्लोक दादा, पण कुणाच्याही जीवापेक्षा नाही. हो जर का कुणाचा बळी जात असेल ना तर मला हे पुस्तक नकोय, तो मंत्र नकोय आणि ते कोडही नकोय. दादा हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही तिच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवता आणि बळी जाण्याची गोष्ट करताय? दादा लक्षात घ्या, हा सगळा तिच्यावरती आलेल्या मानसिक तणावाचा परिणाम आहे. अरे श्लोक, कुहूची सगळी स्वप्न खरी झाली आहेत आणि ते पुस्तक नाणं मंत्र हे सगळं खरं आहे, लक्षात घे. असं लक्षात तरी आलंय ना आपल्या सगळ्यांच्याच.
नाही म्हणजे तिला तसा प्रत्यय आलाय ना. आणि श्लोक अरे तुला नसेल त्यातलं कळत काही, पण तुला इतकं तरी कळतंय का की आपल्या परिवारातलं कोणीतरी बळी जाणार आहे यामध्ये. म्हणूनच म्हणतोय मी हे पुस्तक आपण विसर्जित करून टाकूया. कुहू, हे बघ दादांचं म्हणणं लक्षात घे. हे सगळं मानणारे दादा स्वतः म्हणतायत की हे पुस्तक आपण संपवून टाकूया. लक्षात घे. नाही श्लोक, त्यांचा अविश्वास आहे म्हणून ते असं बोलत नाहीयेत. उलट त्यांचा माझ्या स्वप्नांवर खूप विश्वास आहे म्हणून ते सगळं बोलतात. पण दादा, दशपुत्रेंपैकी कोणाचा तरी जर बळी जाणार असेल तर तो माझाच जाईल. कारण अण्णा गुरुंनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि ती मी अर्धवट सोडणार नाही. नाही कू, मला कुणाच्याही जीवाला धोका झालेला नाही चालणार. म्हणून मी हे पुस्तक विसर्जित करून टाकतो. कुणाच्याही जीवाला धोका झालेला मला चालणार नाही. ते पुस्तक मी नदीमध्ये विसर्जित करणार. हे सगळं तसंच घडतंय जसं माझ्या स्वप्नात घडलं होतं. म्हणजे स्वप्न पूर्ण होणार. बरं झालं वेळेवर आलास. कुणीतरी बाहेरच्या माणसाने हिचे कान उपटायची गरज आहे. मला बाहेरचं समजतं दादा. अरे तसं नाही रे, पण जी व्यक्ती आतली आहे आणि त्याच वेळेला बाहेरची आहे अशीच कुणीतरी व्यक्ती अशा बेफाम माणसाला तळ्यावरती आणू शकते ना. झालंय काय? हिला म्हणे स्वप्न पडतायत त्या मंत्राचा शोध घेत असताना कुणा दशपुत्र्याचा बळी जाईल म्हणून आणि तो बळी हिचा जावा असं हिला वाटतं. तिची स्वप्न खरी होत आहेत म्हणे म्हणून त्या मंत्राचा शोध घ्यायला ती घराच्या बाहेर पडली. तो शोध मला घ्यावाच लागणार आहे दादा, कारण अण्णा गुरुंनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि ती जबाबदारी मला पूर्ण करावीच लागेल. मग म्हणूनच म्हणतोय ना, जर का कुणाचा बळी जाणार असेल ना तर ते पुस्तक ते मंत्र काही नको मला. आपण त्या पुस्तकाचं विसर्जन करूया. अण्णांना काय सांगायचंय ते मी सांगेन. बरोबर आहे, या विषयावरती पहिल्यांदाच माझं आणि दादांचं एकमत झालंय. बरोबर आहे, जीवाशी गाठ आल्यानंतर वेगळ्याच सत्याची उपरती होते. बरोबर आहे, प्रश्न तो नाहीये क्रिश. स्वप्नांवरती विश्वास ठेवून त्याच्या मागे धावणं हा शुद्ध मूर्खपणा. आणि हे सगळं प्रकरण सुरू झालंय त्या नारळापासून. मी हिला 100 वेळा समजावलं, सांगतोय बाहेर पडयात. मी हिला हेही म्हणालो की आपण एखाद्या सायकोलॉजिस्ट कडे जाऊ आणि मदत घेऊ, पटत नाही तिला. काय करायचं मी? क्रिश अरे खरंच तसं नाहीये, पण काही उलट मला एका पारलौकिक जगाची अनुभूती मिळते. मी एवढी थोर नाहीये खरं तर, पण तरीही मला झलक मिळते आणि त्यातून येणारा आनंद खूप वेगळा आहे, खूप अद्भुत आहे. बघा, सगळ्यांनी समजून पाहिलं तिला पटत नाही. अनुभूती काय, चमत्कार काय, सांग तूच. तुझी मैत्रीण आहे ना ती. घरचं म्हणतात ते अतिशय बरोबर आहे. अनुभूती हा इतका वैयक्तिक विषय आहे की तो दुसऱ्यांना तू असं समजावून सांगू शकत नाहीस किंवा लादू शकत नाहीस त्यांच्यावर. अरे क्रिश, तुझ्या लक्षात येत नाहीये मुळातच ही अनुभूती पायी ती कुठे भरकटत चालली हे कळतंय का तुला? घरच्यांचा ऐकायला हवं तू, सून म्हणून कर्तव्य आहे ते तुझं. क्रिश अरे उलट तेच करते मी. दशपुत्रांची सून म्हणून ह्या घराण्याचं रक्षण करणं हे कर्तव्य माझं. मी हा शोध थांबू शकत नाही क्रिश, त्यासाठी मला घर सोडावं लागलं तरीही चालेल.
ठीक आहे मग, ठीक आहे कुहू, तू हे घर सोडून जा. श्लोक श्लोक, अरे श्लोक, अरे तू तरी थोडं समजूतीने घे. आई नको, त्याला नका बोलू तुम्ही काही. हा माझा हट्ट, माझा विश्वास आणि माझी प्रचिती आहे, ते मला पूर्ण करावंच लागेल. अगं कुहू, पण तू जाणार कुठं? सुदैवाने मामाचं घर इथेच आहे. आपल्या घरापासून लांब असेल मी, पण तरी जवळच असेल. तुम्ही काळजी करू नका, उलट मला आशीर्वाद द्या. मी माझी जबाबदारी पूर्ण करेनच. भल्याची पुण्याई उभी तुझ्या माग, जरा निगुती न वाहगजी आरढळून इमान लागू नये डाग, दिल्या सबुदाला जहागजी या सळसळत्या वादळाला उधार. दशपुत्र घराण्याची पुण्याई खूप मोठी आहे, मला अपयश येणार ना. तुम्ही काळजी करू नका. नमस्कार करते. येते मी. थांब कुहू. कुहूचं म्हणणं वागणं आपल्याला पटो न पटो, तिच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात प्रेम आहे तर खरं. श्लोक, त्यामुळे तिचा मित्र म्हणून आणि तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून मी तिला तिच्या मामाकडे सोडतो. पुढची लढाई तिचीच आहे. चल कुहू. थांब कुहू. ते पुस्तक परत कर. नाही देणार तुला ते पुस्तक. हे पुस्तक दशपुत्र्यांचं आहे, त्यामुळे तू क्रिश अरे चल तू. तरा तरा चालायला काय झालंय आता? रागवलेस मला माहितीये, पण एवढं काय? तू बोलू नकोस क्रिश माझ्याशी. तुला सगळं माहितीये, तुला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन मी तुला सगळं सांगते, तरी तिथे तुम्हाला सपोर्ट केलं नाहीस. सपोर्टचा काय मुद्दा? मित्रांनी काय कायम एकमेकांची फक्त री ओढायची असते, आणि मैत्रीतही प्रत्येक गोष्ट एकमेकांना पटलीच पाहिजे असं काही अट्टहास धरण्यात अर्थ नाहीये. उलट न पटलेली गोष्ट एकमेकांना सांगता येणं आणि ती ऐकताही येणं, यालाच मैत्री म्हणतात. क्रिश अरे असं नको ना बोलूस.
ऑलरेडी एकतर घर सोडून मी योग्य केलंय का नाही ही शंका माझ्या मनात येते. त्यात तू हे असं काहीतरी बोलतोस तर यावर मी काय करू? इतका मोठा निर्णय घेतलास घर सोडण्याचा आणि पाच पावलं थकलीस? नाही अरे थकले नाहीये मी. अण्णा गुरुनी जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी पार पाडणारच आहे. फक्त त्याबद्दल माझ्या मनात काही प्रश्न येत आहेत आणि म्हणून माझं मन हलतंय. कोणते विचार? क्रेश, अण्णा गुरुनी जेव्हा ही जबाबदारी माझ्यावर दिली होती तेव्हा ते असं म्हणाले होते की तो रुद्राक्ष सापडल्यानंतर दशपुत्र घराण्याचा उद्धार होणार. पण म्हणजे नेमकं काय होणार आहे? नाही, माझा या सगळ्या गोष्टींवर आहे विश्वास, पण तरीही उद्धार होणार आहे म्हणजे काय होणार आहे नाही कळत आहे मला. नेमकं मला नाही सांगता येणार कारण मला काही अनुभव नाही आहे त्या बाबतीतला. पण हा, माझ्याकडे माहितीचा खजिना असल्यामुळे थोडस सांगू शकतो. काय कुहू, त्या एकमुखी रुद्राक्षाकडे नेणारा नकाशा आहे हे मंत्र आणि पुस्तक. म्हणजे तेवढंच नाही, हे रुद्राक्ष दैवी आहे. अतिशय अलौकिक सामर्थ्य असलेलं रुद्राक्ष आहे. इतकं की तुला कल्पनाही करता येणार नाही. सॉरी कृष्ण, पण एवढ्या अलौकिक आणि सामर्थ्य असलेल्या गोष्टी करता देवाने तेवढंच सामर्थ्य असलेली माणसं का नाही निवडली? माझ्यासारखी साधी सुधी माणसं का निवडली? क्रिश, माझा विश्वास आहे या सगळ्यावर आणि श्रद्धाही आहे, पण हे सगळं मलाच एक्सेप्ट करताना खूप अवघड पडतंय. तर मग श्लोक हे सगळं कसं एक्सेप्ट करेल क्रिश? ठीक आहे, बरं पटलं. मला सांग कु, घरात एखादं मोठं बक्षीस जेव्हा एखाद्याला द्यायचं असतं चिठ्ठ्या काढून, तेव्हा ती चिठ्ठी काढण्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाते? घरातल्या सगळ्यात लहान मुलाकडे. का? कारण त्याचं मन निर्मळ असतं कुहू. त्याच्या मनात प्रेज्युडाईस नसतो, कुणाही बद्दल आढी नसते त्याच्या मनात. येतंय का लक्षात? याच विचाराने तुझ्याकडे ही कामगिरी सोपवली गेली आहे. त्या अलौकिक रुद्राक्षाचा शोध घेण्याची जबाबदारी तुझी आहे कुहू, आणि ते दुसऱ्या कोणाच्या चुकीच्या माणसाच्या हाती लागू न देणं ही जबाबदारी श्लोकची आहे. ते रुद्राक्ष शोधायचं आणि त्याची शक्ती अनंतात विलीन करायची हीच ती भव्य दिव्य कामगिरी आहे. आणि यामुळे अख्खी जीवनसृष्टीच विनाश होण्यापासून वाचणार आहे. कुहू, हे अलौकिक काम केल्याचं पुण्य दशपुत्र घराण्यांच्याच पदरी पडणार, आणि तू हे इतकं निस्वार्थीपणे करतेस म्हटल्यावर त्याचं पुण्य किती मिळेल याचा विचार कर ना. दशपुत्र्यांचा उद्धारच नाही का होणार? त्यांच्या पुढच्या 100 पिढ्या सुख समाधानाचं आयुष्य जगतील. कृष, हे सगळं खरं आहे का? नाही, म्हणजे खरं असणारच आहे माझी खात्री आहे, कारण माझा विश्वास आहे त्यावर. पण आता तू या सगळ्या गोष्टींचा अर्थ इतका छान उलगडून सांगितलास म्हणून मला त्या असलेल्या माझ्या जबाबदारीची जाण आली, भान आलं. पण तुला इतक्या डिटेल मध्ये हे सगळं कसं माहिती? स्वप्न खरी होतात म्हणतेस ना? मग स्वप्नामध्ये आजोबांनी लिहिलेला सगळा दस्तावेज माझ्या हाती लागला होता हे विसरलीस? तुला खरंच सापडला होता तो? अरे पण मग तू दाखवलं का नाही सगळ्यांना? तुला कळला ना त्याचा अर्थ? बस मग संपला विषय. आणि कुहू, या सगळ्यात कुणाचा तरी बळी सुद्धा जाणार आहे हेही आहे, त्यामुळे रिस्क घेऊ नकोस. नाही क्रिश, तू पुण्याविषयी बोललास ना आणि एरवी अंतर्मनाविषयी बोलतोस. मग आता माझं अंतर्मन मला सांगतंय, दशपुत्रांची पुण्याई कुणाचाही बळी जाऊ देणार नाही, आणि तरीही तो जाणार असेल तर तो माझाच असेल. ही सगळी जीवसृष्टी वाचवण्यासाठी आम्ही फक्त निमित्त मात्र, पण ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि खूप पवित्र आहे, आणि ती मला पार पाडण्यापासून आणता कुणीही रोखू शकत नाही. थँक्यू क्रिश, तुझ्यामुळे खूप क्लॅरिटी आली आहे मला. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. तू तो अशी जीवाची पर्वा न करता अजिबात.
नाही क्रिश, आता माझा निश्चय पक्का आहे. आणि तरीही तुला काही बोलायचं असेल तर विश मी लक. तथा असतो. येते.